सांगतच ज्या सर्व सृष्टीला आनंद देणारी सुवार्त घेऊन मी तुमच्याकडे आलेला आहे. दिलाची की त्याच्या लोकांना आनंद द्यावा. आणि येशूच्या जन्माची वार्ताच काय, सर्व जगाला दिलेला आनंद मी तुम्हाला द्यावा. पण प्रॉब्लेम असा आहे, जो आनंद द जॉय ऑफ द लॉर्ड इज माय स्ट्रेंथ, परमेश्वराचा आनंद माझं बल माझं सामर्थ्य आहे. पण परमेश्वराचा आनंद आमच्यातनं निघून जातो नाही की करताना. कित्येक वेळा देवाला वाटत की तुमच्या परिवारात तुमच्या जीवनामध्ये तुम्ही काम करता तिथं तुम्हाला आनंद मिळावा, जो बिझनेस तुम्ही करता त्यात तुम्हाला आनंद मिळावा, जे शिक्षण तुम्ही घेता त्यामध्ये तुम्हाला आनंद मिळावा, तुमच्या पत्नीकडनं, तुमच्या पतीकडनं, तुमच्या लेकरांकडनं, तुमच्या शेजाऱ्यांकडनं, नातेवाईकांकडनं, सगळीकडनं तुम्हाला आनंद मिळावा आणि तुमच्या चारी बाजूने तुम्हाला स्वस्थता लाभावी. मग हे सगळं प्रभू आम्हाला देतो, त्याच्यातलं आनंद तारण झालं त्या दिवसापासून आमच्या जीवनामध्ये आनंद यायला सुरुवात होतो. मग आमचा आनंद जातो कुठं, कुठं गेला आमचा आनंद? कित्येक वेळा आम्ही निराशेमध्ये आमच्या डोळ्यामधनं अश्रू गाळत असतो आणि मग म्हणतो की प्रभू तुझा आनंद आम्ही हरवलेला. आणि देवाची मुळीच नाही की तुमचा आनंद हरवावा, तुमचा आनंद निघून जावा. मग आनंद निघून जाण्याचं कारण काय? आमचा आनंद दुसरीकडे कुठे तरी जातो. देवाला आनंद तर द्यायचा आहे, मग कोणाला द्यायचा आहे? तो स्वीकार तो त्याला द्यायचा आहे. मी एक गोष्ट वाचत होतो पवित्र शास्त्रामध्ये, 6 महिने जवळजवळ एका एक उपदेश माझ्या डोक्यामध्ये होता आणि 6 महिने त्या उपदेशाला मी लढत असताना मला नेमकं त्याच्यातलं रहस्य कळत नव्हतं. आणि मग त्या एक दिवशी मी असं बसलो आणि बसल्यावर त्या ठिकाणामध्ये ते परमेश्वरानं अतिशय सुंदर अशा प्रकारचं रहस्य माझ्यासाठी उलगडलं. आणि ते रहस्य म्हणजे की परमेश्वर त्याचा आनंद दुसऱ्या कुणाला तरी देतो. की तुमच्या प्रत्येकाला आनंद द्यावा. आता आमचा आनंद कशामध्ये आहे? मला माहिती की एखादा व्यक्ती आनंदित केव्हा होतो की ज्यास आकस्मिक एखादी न मिळणारी गोष्ट त्याला मिळाली आणि मग म्हणतो मी आज मी फार आनंदी. जसं तिने घेऊन दोनदा साक्ष सांगितले नाही का प्रणव, कारण छोप आहे. त्याच्या डोळ्यात अश्रू होते, तो रडत होता. तो म्हटला की सगळं गेलेलं आहे, आमच्या घरामध्ये आजारी आहेत आमच्या घरामध्ये. आणि खाण्याचं बांधलंय कर्ज बाजारी लोक त्याला फोन करून चर्चमध्ये बोलत होते आणि तो सांगत होता, भास्कर तुम्हाला माहिती का, मंगळवारी दर मंगळवारी माझ्या घरी पोलीस येतात. दर मंगळवारी त्याच्याकडे पोलीस येत होते. त्याला घेतात, तुम्ही विचारा, तो आता जे सांगतो ना त्याच्या बॅकग्राऊंड तुम्ही पहा. तो म्हणजे मला भीती वाटत होतो, मी घरच्यांपर्यंत येऊ देत नव्हतो का, तर खर्च गेलेला आहे आणि ते फार मोठ्या प्रमाणामधल्या पिढ्या आहेत. कसं करावं? आनंद निघून गेलेला. काही त्यांच्याकडे इतका आनंद होता, इतकं सगळं भरपूर होत, सगळं काही गमावलं. कधी कधी आमच्याकडं आनंद टिकून राहत नाही त्याच कारण आम्ही शोधणार आहोत. कोणाकडं आनंद टिकून राहत नाही, कोण अशी व्यक्ती की तिचा आनंद निघून जाणार नाही? कदाचित आज तुमच्याकडे असेल, तुमच्याकडे नोकरीचा आनंद असेल, कदाचित तुमच्याकडे परिवाराचा आनंद असेल, कदाचित आर्थिक दृष्टिकोनातून तुम्ही चांगल्या प्रकारची भरभराट करून लोक असाल. पण तुमचा आनंद टिकून आहे का? तुमचा आनंद देवाला काढून दुसरं कुणाला तरी द्यायचं? कोणाला तो आनंद देणार आहे? मला तो पहिले क्षण नाबालाकडे गेली, तो त्यानं आपल्या घरी राजाच्या सारखी मेजवानी केली असं तिने पाहिलं. त्याच चित्त रमून गेलं होत, तो फार झिंगला होता. सकाळी उठेपर्यंत तिने त्याला कमी जास्त काही सांगितलं नाही. सकाळी नाबालाची नशा उतरल्यावर त्याच्या स्त्रीनं त्या सर्व गोष्टी त्या सांगितल्या. त्याच हृदय मृदवत झाले, पाषाणासारखा झाला. 10 दिवसांनी परमेश्वराकडून नाबालास असा तडाखा मिळाला की तो मृत्यू पावला. नाबालाच्या मृत्यूचं वृत्त ऐकून
दावीद म्हणत नाबालाच्या हातून माझी अप्रतिष्ठा झाली, त्याची दात ज्याने घेतली आपल्या दासास घात करण्यापासून आवरलं तो परमेश्वर धन्य। परमेश्वराने नाबालाचे दुष्कर्म त्याच्या शिरी उलटवलं। मग दावीदाने अबिगेलशी लग्न केलं, बोलणं करण्याकरता तिच्याकडे लोक पाठवले। दाविदाचे चाकर करमेल येथे अबिगेलकडे येऊन तिला म्हणाले, तुला आपली स्त्री करावयासाठी घेऊन या म्हणून दाविदाने तुझ्याकडे आम्हाला पाठव। ती उठून भूमीपर्यंत लवून म्हणाली, आपली दासी माझ्या स्वामीच्या दासांच शरण धुणारी दासी होण्यास सिद्ध आहे। जस मी हा वृत्तांत वाचत होतो मला नेमकं त्यातलं रहस्य कळत नव्हतं कि अबिगेल जी नाबालाची पत्नी आहे, पण नाबालाची पत्नी आता दाविदाबरोबर लग्न करत आहे। काहीतरी सिक्रेट आहे, काहीतरी रहस्य आहे। पवित्र शास्त्रामध्ये तर या गोष्टीला परवानगी नाही, पण तरी सुद्धा दाविद नाबालाच्या पत्नी बरोबर लग्न करत आहे। आणि नाबाल तो त्या ठिकाणामध्ये शास्त्र असं लिहिलं की नाबालाची जर अवस्था तुम्ही पाहिली तर नाबाल झिंकलेला आहे। आणि क्षमेत त्याला कळलं की परमे दाविद त्या होता, दाविद या नाबालाला मारण्यासाठी भरपूर लोक घेऊन आला होता, पण त्याच्या पत्नीनं त्याला आवरलं आणि त्या पत्नीनं त्याच्यावरचा असणारा मृत्यू त्या ठिकाणी टाळला गेलेला आहे। हा नाबाल होता तरी कोण आहे? हा नाबाल या नावाला संबंधाला पवित्र शास्त्रात सांगितलं की दाविदाने ज्याने सगळ्याकडे आणि सगळ्या ठिकाणामध्ये तो फिरत असताना या नावाच्या गुराख्यांबरोबर दाविदाची गुराख्याने या नावाच्या गुराख्यांना दाविदाच्या गुराख्याने कुठला त्रास दिला नाही। आणि ज्या हंगामाचा समय आला, हंगामाचा समय आला, दाविदाने त्या नावाला निरोप पाठवला, तू आनंद करत असताना तुझ्यानं थोडस भोजन तो मला पाठव। त्यास तो नावाला बोलतो, कोण दावी त्याला ओळखत नाही, असे कितीतरी स्वामी कितीतरी मालक होऊन गेले, त्या मालकाला ओळखत नाही। आणि त्याला एकदम तुच्छतेचं बोलणं पाठवून दिलं आणि इकडे दावी खवळला। आणि जर तो वृत्तांत तुम्ही वाचला तर तिथं असं म्हटलं की दावी त्या ठिकाणामध्ये नाबालाला मारण्यासाठी निघाला आणि त्या नाबालाच्या पत्नीचं नाव अबिगेल, आणि तिनं ती परिस्थिती अतिशय चांगल्या पद्धतीने हाताळली। आणि ज्यावेळेस त्या नाबालाला कळालं की दावी मला मारण्यासाठी निघाला होता, बायबल सांगत तो बर्फासारखा 10 दिवस थंड, एकदम एखादा मनुष्य ज्याचे डोळे उघडे, शरीर काम करत नाही आणि एखादा मृतावस्थेमध्ये असणारा ज्याला शॉक बसतो, आणि तसा शॉक बसलेला मनुष्य 10 दिवस पर्यंत त्याचे डोळे उघडे होते पण शरीराची हालचाल होत नव्हती, कारण एक जबरदस्त तडाखा परमेश्वरानं त्याला दिला। आणि बायबल सांगतं नाबाल मेला। आता प्रॉब्लेम असा आहे, नाबालाची पत्नी दाविदाबरोबर लग्न करती, मग अबिगेल म्हणजे नेमकं काय आणि नाबाल म्हणजे नेमकं काय? काय नाबाल आहे? शास्त्र सांगत अबिगेल म्हणती दाविदाला की मी तुमच्या पायाची दासी म्हणून तुमचं चरण धुण्यासाठी येणार आहे। अबिगेल या शब्दाचा अर्थ आनंद, नाबाल म्हणजे मूर्ख। देव मूर्खाच्या जीवनात आनंद ठेवू शकत नाही, अबिगेल दाविदाबरोबर सहवास ठेवू शकत नाही, दाविदाबरोबर अबिगेल जे ती नाबालाबरोबर राहू शकत नाही। लक्षात ठेवा, जगामध्ये जर आनंद देवाचा मिळवायचा आहे तर त्याच्यासाठी मूर्खपणा निघून गेला पाहिजे, जो मूर्खपणा नाबालात होता। आणि तोच मूर्खपणा कधी कधी आमच्यात असला तरी आम्हाला कळत पण नाही मी मूर्ख आहोत, आणि तो आनंद गेला का हो, कारण आमच्यात कुठेतरी नाबाल जिवंत असतो, कळत पण नाही हो। मी वाचतो त्यास कळलं, अरे बापरे या नावाला तर मी पण होतो एक दिवशी। कोण नावाल आहे? आमच्या प्रत्येकाला तो नावाल वर डोकं काढून असतो, आणि ज्याच्याकडे नावाल आहे त्याच्याकडे अबिगेल असू शकत नाही, नावाला मरावं लागतं। म्हणून शास्त्र सांगतं मूर्ख व्यक्ती एक दिवशी मरणार आहे। कशाला मरणार आहे? जर आनंद पाहिजे तर तुम्हाला दारिद्र्य म्हणावं लागेल, नाबाल म्हणून
अनावरण करतो जसं आम्ही पाहतो की अबीगल तिला जन्मानं या नावाला आपला पती म्हणून मिळवलेला आहे. आम्ही सुद्धा जन्मानं ख्रिस्ती परिवारामध्ये म्हणजे बाप्तिस्मा झाल्यावर ईश्वरा स्वीकारलं आणि ईश्वरा स्वीकारल्यावर नव्या जन्माच्या द्वारे आनंद घेऊन आम्ही पुढे निघालो. पण बघता बघता न कळत तो नावाला जो मूर्खपणा कधी आमच्यामध्ये तो आम्हाला कळत पण नाही. आणि आम्हाला वाटतं की अरे आणि मी शॉक आहे. बऱ्याच वेळ मला शॉक बसला जसं नावाला शॉक बसला. शॉक बसला मला कळलं पण नाही इतकं भयानक प्रकारचं संकट आलं. शॉक बसला काही सुचत नाही. नावाला सुद्धा काही सुचत नव्हतो. शॉक बसून डोळे उघडे ठेवून 10 दिवस भिंतीवर नव्हता, ओटू नव्हता, सलाईन पण नव्हतं. तोंड उघडे डोळे उघडे बायकून फक्त त्याच्या तोंडात पाणी घालचं. आहो हा नाही हो नाही रिस्पॉन्स नाही. फक्त तोंड उघडे ठेवून डोळे उघडे ठेवून शॉक मध्ये का? कारण त्यानं पाहिलं शास्त्रात असं लिहिलं तो झिंगलेल्या अवस्थेमध्ये फार सुंदर लिहिलं राजासारखा राहत होता. कशासारखा? तिथे लिहिले राजासारखा बेरवरती पडून राहिलेला आहे. अनेक लोकांचं जीवन नावाला सारखंच आहे. खाओ पियो बेड पडपडे रो मी माझ्या मनाचं राग आहे. मला वाटलं चर्चला जाईल मी जाईल. मला नाही वाटलं नाही जाणार. आज संडे असू द्या. संडे वर्षात नेहमीच जातो बाबा मिळत संडे येतो. काय त्याच्यामध्ये विशेष? अरे नाबाला एक दिवशी असा शॉक बसेल ना तोंड डोळे उघडे राहतील पाणी घालणारं कोण नसेल पिछाड्यावरती तसंच पडावं लागणार आहे. धन्य ते लोक जे बेडवर पडण्याच्या ऐवजी परमेश्वराच्या घरामध्ये येतात त्या लोकांकडे आनंद असणार. प्रिय आनंद कस
50 गोळ्या आणि 50 प्रार्थना. लक्षात ठेवा, त्याचं 50 जास्त ते 50 नसतं, आमचं जे 50 असतं ते 100% असतं. आम्ही जी प्रार्थना करतो त्याच्या व्यक्ती असतो. काय मनुष्य याला काही टेन्शनच नाही, काय नाही, काम धंदा करत नाही, काय करत नाही, तो हुशार आहे. तो सगळ्या चिंता तुमच्यावर टाकतो, तो शान मध्ये जीवन जगत असतो. गाणं पण आम्ही गायलं ना, जीवे आप जीवन ये, सगळं गातो नाचतो आणि जाताना बाहेर पडलं रे पडलं की तिथून चिंता असते. समतेस गेल्यावर खायचं काय? रात्री झोपताना चिंता असते, शुगर बीट वाढलं तर काय? सकाळी उठल्यावर चिंता असते, आज दिवसभर करायचं काय? म्हणून येशू म्हटला आकाशातल्या पाखराकडे पहा. रात्री झोपताना शांत झोपतात, अजिबात चिवची वाट नसतो. हा रात्री जाताना चिंता, सगळे एक साथ जातात, चिव 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 करत कुठं झोपतात ते पण कळत नाही. पण सकाळी उठल्यावर मात्र त्यांचा चिवचिवाट चालू होतो. ते काळजी करत नाही, चिवचिवाट करून दुसऱ्याला जाण करतात, चला आराधनेचा समय झालाय, प्रभूची आराधना करा. कारण देवानं त्याची मूठ उघडलेली आहे आणि त्याला माहिती कुठल्या एरियामध्ये गेल्यावर परमेश्वर तिथं देणार आहे. बरोबर तिथं जातात, काम करतात, इतकी देवानं तजवीज करून ठेवली. असे आदळे लोक पण जगामध्ये ठेवून आणि ते ठेवलेले आहेत. बरोबर दावा असल्याबरोबर ते म्हणतात, आता आमचं काका आमचा मामा येईल, कावळा येईल आणि तो स्पर्श करेल, खायला देईल. चांगलं जेवण त्याच्या वाटेला ठेवलं जातं, कारण कावळा चिंता करत नाही आणि परमेश्वर त्याला देतो त्या शून्यापेक्षा आमचं भोवन आणि काय प्रियानो. परमेश्वराचा आनंद आनंद दाविदाकडे का गेला? कारण दाविद चिंता करत नव्हता, तो आराधना करत होता. ज्याच्याकडे आराधना आहे तो आनंदी व्यक्ती आहे. त्याच्याकडे एकच शब्द आहे, काही काळजी करायचं कारण नाही, देव माझ्या बरोबर आहे. सगळं उठल्याबरोबर पहिले गुडघे टेका, सगळं टाकून द्या डोक्यातले विचार, पहिल्यांदा प्रभूकडे जा, त्याची स्तुती करायला सुरुवात करा, आराधना करायला सुरुवात करा. आराधनेला जी पीस, जी शांती तुमच्या अंतःकरणामध्ये, ती शांती जगातल्या कोणत्या चांगल्या बिलवर तुम्हाला मिळणार नाही. ती अशी शांती आराधनेच्या द्वारे तुमच्या परिवारामधील, ती शांती इतकी अद्भुत शांती तुमच्या जीवनामधील, की अशी शांतीचा अनुभव तुम्हाला जगामध्ये कुठं सापडणार आणि काय नसतं बघा, ऍसिडिटीच्या गोळ्या असतात, खातो सगळं. आता कसं वाटतं बरं वाटायला काय, डॉक्टर पण लक्षात येत नाही. आई चिंता करणारा व्यक्ती आणि काही व्यक्ती एवढे खंबीर असतात ना, की ती जर जर आजार असला तरी ती सांगतात मृत्यूला हरवण्याची ताकद माझ्या प्रभूमध्ये. आणि म्हणून चिंता करून तुमच्यातला आनंद घालवू नका, प्रार्थना करा. देव योग्य समयी तुमच्या सर्व गरजांची पूर्तता करेल. जर देवावर तुमचा भरोसा आहे तर चिंता करू नका. मी असं म्हणेन, ज्यांचा भरोसा देवावर नाही तेच फक्त चिंता करणारे लोक आहेत. चिंता का? मग काय तुमच्या डोक्यामध्ये तसे विचार येतात, माझं कसं होणार आहे?
भविष्यात माझं कसं होणार, माझ्या लेकराचं कसं होणार आहे. कधी कधी काही लोक त्या लेकराकडे बघून उगीच रडत असतात, कसं होणार माझ्या बाबाचं. आता जेवण करतो पाण्यात तुझ्या जेवण बसून काही मिळेल, आपोआप त्याचं कसं व्हायचं ते कळणार आहे. पाण्याची चिंता करू नका, फक्त प्रार्थना करा, प्रभू माझा आत्मा स्वर्गामध्ये पोहोचावं यासाठी मला विशेष प्रकारची कृपा करू. तुमचा आत्मा स्वर्गामध्ये पोहोचा. कशाची चिंता करू नका, नोकरीची करू नका, बिझनेसची करू नका, लेकरांची करू नका, फक्त प्रार्थना करा आणि लेकरांना सुद्धा ते शिकवा. प्रार्थना कर बाळा, खूप प्रार्थना कर. कधी कधी कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतल्यापासून आमची चिंतेला सुरुवात होईल, बेरवाल का, हे होईल का, ते होईल का. आधी जाऊन तर बघ, आणि जाताना त्याला पाठवणार बाळा हे लय हार्ड आहे, हे फार कठीण आहे बघा. माझं बाळाला तेवढंच निमित्त लागतं. तुम्हाला तर माहित होतं ते किती कठीण आहे, तुम्ही बोललं नव्हतं की त्या किती हार्ड आहे. झालं बाळ कसं हार्ड झालं, अन्य काही वडील जे सांगतात चिंता न करता. तू काळजी करू नकोस, जिथं तू असशील तिथं देव तुझा मदत करू. जिथं तू थांबशील तिथं परमेश्वर तुला मदत करेल, सहाय्य करेल, आणि याच स्पेसवरती तुम्हाला हे जीवन जगायचं आहे. आनंदी राहा. नावाज म्हणजे चिंता करणं, नावाज म्हणजे मूर्ख मनुष्य मूर्ख चिंता करून मरतो. चिंता करू नका, चिंता केली तर तुमचं आयुष्य जेवढं तुम्हाला जगायचंय त्याच्यापेक्षा कमी कमी व्हायला सुरुवात होतं. चिंता करणारा व्यक्ती त्याच आयुष्य घट्ट, चिंता करणाऱ्या माणसाला सारख्या गोळ्या खाव्या लागतात. कधीतरी आम्हाला सर जरा काय झालं की त्या आमच्या घरामध्ये तर 12 महिने 17 काळ डिस्प्रिनचा स्टॉक असायचा. त्या भरपूर चिंता आमच्या परिवारामध्ये सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत चिंता होत्या. ज्या दिवशी प्रभूला स्वीकारलं त्या दिवसापासून चिंता नाही, आता आहे ती फक्त प्रार्थना. चिंता करू नका, ज्या देवाची तुम्ही सेवा करत आहात तो देव तुम्हाला आनंद देणार आहे, देणार आहे तुमचा देव तुम्हाला. आता कदाचित तुमच्याकडे नोकरी नसेल, चिंता करू नका, देव तुम्हाला सर्वोत्तम नोकरी देईल. आम्ही म्हणाल का तुमच्याकडे लेकर नाही, देव तुम्हाला सर्वोत्तम देण्यासाठी आणि प्रभू तुमची हात तुम्हाला देण्यासाठी तो वाट पाहताय, योग्य समय देणार आहे. आता तुमच्याकडे आर्थिक आशीर्वाद नसेल, आता तुमच्या तुमचं लग्न ठरत नसेल, देव तुम्हाला चांगली मुलगी किंवा चांगला मुलगा देणार आहे. आम्ही म्हणत खाऊ सोडा. कधी कधी आपण माझ्या मुलीचं लग्न करून हिचं कसं होईल, आणि आहे 4 वर्षाची हिचं कसं होईल, अजून 25-30 वर्ष दे, 10-15 वर्ष शिकून हे पायावरती दिला होते. मला तर खूप काळजी आहे, अगदी जरा लाजवलंय ना हिचं त्या घरात कसं होईल. तुला माहिती का कुठल्या घरात जाणार आहे, कोण तो तिचं, आणि 5-10-15 वर्षानंतर ती कशी राहणार आहे, अशी शाय राहणार आहे, कशी राहणार आहे. पण चिंता करणं इतका आमचा स्वभाव बनलाय. सारखं आम्ही देतो पा याच्यासाठी करायला, याच्यासाठी करायला, याची मला खूप काळजी वाटते. कधी कधी तर लहान अजून जन्मलेलं बाळ मालक माझ्याकडे घेऊन येतात, 3 महिन्याचं 4 महिने का वसिस्टर नाही, हे फार किरकिर करतं. आता 3 महिन्यात त्याला काय किरकिर, याच्यासाठी प्रार्थना करा, याची मला खूप काळजी वाटते. हो, याच्यासाठी प्रार्थना करा आणि हा झोपेत डसतो, याच्यासाठी प्रार्थना करा त्याला रात्री झोप येत नाही. प्रार्थना करा, लक्ष ठेवा, प्रार्थना करून चिंता करू नका. देवाला देवाचं काम करू द्या, हे परमेश्वर काम करणं सुरुवात करतो त्याचं काम गौरवी काम असणार. परमेश्वर काम करतो त्याचं काम अद्भुत काम असणार. आम्हाला बघायचं लोकांसमोर असं आदर्श जीवन बघा, बघा की तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर दुःखाची छटा कधीच असू देऊ नका. जो चिंता करतो त्याच्या चेहऱ्यावरच्या सुरकुत्या वाढतात. हालेलुया. आणि जो चिंता करत नाही त्याच्या ज्या तुम्हाला इतना तुम्हाला उमलणं पता ही नाही चालत. हालेलुया.
आजचा जोरात आणखीन जोरात आणि कधी कधी काय लोकांकडे पाहिलं तुम्ही आत्ताशी मिस मला वाटलं तुम्ही 40 आणि काय तुमची मुलगी आहे मला तर वाटलं तुमची धाकटी होईल कारण मुलगी चिंता करती पण आई चिंता करत नाही जे चिंता करत नाही ते चिरतरुण राहणारे लोक आहे म्हणून बायबल सांगतो फार मी जो परमेश्वराच्या घरामध्ये वाढतो आणि परमेश्वर त्याला दीर्घायुष्य देऊन तृप्त करतो चिंतेनं तुमचं आयुष्य घटलं जात आहे चिंता करणारा नाबाल आहे कोण नाबाल आहे वाचे आणखी एक म्हणजे नाबाल कोण आहे त्या संबंधाला सांगितलेलं आहे नीती सूत्राचं पुस्तक कोण नावाल आहे नावालातला आनंद निघून का जातो नावाल किंवा अभिगल दाविदाबरोबर लग्न करतील नावाल म्हणजे मूर्ख अभिगल म्हणजे पिता आनंद करतो पित्याचा आनंद कोणाबरोबर राहतो कोणाला सोडून जातो नावाला सोडून जाण्याचं कारण काय नीती सूत्र तिसरा अध्याय दुसरं वचन मला मनुष्य म्हणू नये मला मनुष्य म्हणू नये इतका मी मूड आहे मनुष्यात समज असतो माझ्यामध्ये नाही नावाल कोण आहे ज्याच्याकडं अंडरस्टँडिंग नाही तो नावाल आहे त्याच्याकडे समज नाही तो नावाल आहे बरेच आली म्हटलंय का नाही याला जरा समजावून सांगा म्हणजे कोण आहे बाबा कोण आहे आणि कधी कधी म्हणतो जरा मला समजावून सांगा अरे नावाल आहे माझा थोडासा गैरसमज झाला माझा थोडस मिसअंडरस्टँडिंग झालं नावाल जो समजून घेत नाही तो नावाल आहे एकमेकाला समजून घ्या परिस्थिती समजून घ्या तुमच्याकडे ते अंडरस्टँडिंग असलं पाहिजे तुमच्याकडे ती समज असली पाहिजे जर तुमच्याकडे समज असेल जर तुमच्याकडे अंडरस्टँडिंग असेल तर लक्ष ठेवा तुमच्या घरातला आनंद कधी निघून जाणार नाही आम्हाला माहिती आहे प्रत्येक कित्येक परिवारामध्ये आज मोठ समस्या कोणती असेल तर अंडरस्टँडिंग बरेच लोकांनी सांगताना सांगतात मी माझ्या हाताने माझं घट्ट पडलं आणि माझं घर उद्ध्वस्त होईल पाहिलं मी स्वतः कारणी होते कारण माझ्याकडे ती अंडरस्टँडिंग नाही माझ्याकडे ती समज नाही ज्याला परिस्थितीचं आकलन करता येत नाही आणि तो नावाला आणि नावालाकडे आम्ही पाहतो की त्याच्यातला आनंद निघून जातो देवाच्या लोकांनो समजदारपणे परिस्थितीचं अवलोकन करायला शिका समज येऊ द्या दानियल प्रार्थना करण्यासाठी बसला बायबल सांगतो त्याच देवाचा दूत येऊन त्याला सांगितले की तुला समज देण्यासाठी आलेलो आहे अंडरस्टँडिंग देण्यासाठी आलेलो आहे शमूएल परमेश्वराचा बसला त्याला दर्शन दिलं परमेश्वरानं त्याला पहिला प्रश्न केला शमूएला माझ्याकडनं तुला कोणत्या गोष्टीची तुला आवश्यकता आहे जो शमूएल ज्ञानी व्यक्ती आणि ज्ञानी व्यक्तीनं देवाजवळ प्रार्थना करून काय मागितलं तर तो म्हणतो मी तुझ्या लोकांमध्ये वावरत आहे आणि वावरत असताना मला लोकांना समजावून घेण्यासाठी समज दे अंडरस्टँडिंग दे आणि एकच त्याची प्रार्थना देवाच्या अंतकरणामध्ये कार्य करणारी प्रार्थना करली जर तुमच्याकडे अंडरस्टँडिंग असेल तर तुम्ही बऱ्याच गोष्टी मिळवणार आहात पण अंडरस्टँडिंग नसेल तर तुमच्या हातातनं बऱ्याच गोष्टी दिसून जाणार आहे समज असणारा व्यक्ती बऱ्या आणि वाईटाची समज कधी कधी आम्हाला बरं वाईट कळत नाही आम्ही मूर्ख आहोत वाईटाला पण आम्ही चांगलं म्हणतो आणि मला असं वाटतं ते वाईट दिसतं ते खूप चांगलं आहे समज नाही तुमच्यामध्ये एडेन बागेमध्ये हवा गेली त्या ठिकाणामध्ये आणि त्या लुसिफरनं तिला पाहिलं आणि तो म्हटला हे फळ तुला समज देणार फळ आहे दिसायला खूप सुंदर शहाणपणासाठी इष्ट आहे आणि खाल्लं तर तू देवाचा कौशिक आणि त्यानं तिची समज बदलून टाकली आणि समज बदलल्याबरोबर जे फळ देवानं खायला नको म्हणून सांगितलं तिनं ते फळ खाल्लं आरामाला दिलं जर तिच्याकडे समज असती तर तिने ते फळ खाल्लं नसतं आणि एवढ्या मोठ्या पिढा तिला भोगायला लागल्या नसत्या तुमच्याकडे समज असत्या समज नसेल तर पिढा भोगायला लागणार आहे अंडरस्टँडिंग तुमच्याकडे असणं गरजेचं आहे समजावून घ्या परिवारातल्या लोकांना चांगलं आणि वाईट समजा काही वाईटाला सुद्धा मी चांगला समजतो आणि म्हणतो नाही ही देवाचीच आहे वाईट सुद्धा म्हणतो देवाचीच आहे देवाची इच्छा वाईट कधीच नसती देव कधी वाईट मोहाला बळी घालत नाही कधी कधी आमच्याकडे समज नसल्या कारणानं आम्हाला असं वाटतं आमच्या इच्छेमध्ये देवाची इच्छा लपलेली न
नाही. परमेश्वर निश्चित सगळीकडे म्हणला तुझी इच्छा बरोबरची का, तुझी इच्छा काय, कारण त्याला जाणून घ्यायचं असतं तुमचं मत काय. पण येशू ख्रिस्त प्रार्थना करताना म्हणतो माझ्या इच्छेप्रमाणे नको तर तुझ्या इच्छेप्रमाणे होईल. ही समज आहे, ही अंडरस्टँडिंग आहे. ख्रिस्तासारखं तुझ्या डोक्यात काट्याचा मुकुट घातला आणि हातामध्ये खेळ तर ठोकले नाही. तू पाप करतो त्याच्याबद्दल तुला दंड मिळतो, तुला एवढं वाईट वाटतं. तो निर्दोष असताना त्याला दंड मिळालं होती, त्याला ते होऊ दिलं. ही समज जर तुला असती ना तर येशू ख्रिस्तासारखं म्हटलं असतं होईल तर हा त्याला मजपासून तोडू दे, पण माझ्या इच्छेप्रमाणे नको तर तुझ्या इच्छेप्रमाणे. त्याला ती समज होती म्हणून त्यानं ती पीडा, ते दुःख, तो अपमान, ती चिरकू स्वीकारली. ज्या समज असती त्यास मनुष्य सगळ्या परिस्थितीला योग्य पद्धतीने हाताळतो. जो शहाणा मनुष्य आहे तो समजून येतो की काहीतरी देवाचा यामध्ये हेतू आहे. आम्ही म्हणाल का समज येईल का, मी गेलो कुठे तरी नोकरी झाली, ती नोकरी मला लागली नाही लागली की प्रार्थना केली नव्हती काहीतरी समजून घे देव याच्यापेक्षा तुला भारी द्यायचं म्हणून नेमकी तर तुझं सिलेक्शन झालं. हालेलुया. मला आठवतो चांगलं एक्साई फॅक्टरीमध्ये मी गेलो, इंटरव्ह्यू झाली की सुंदर एंट्री. माझ्या आयुष्यात पहिली इंटरव्ह्यू सगळी इंग्लिश मध्ये दिली, फाटकर इंग्लिश बोलतो मी बोलताना. आणि मला सगळे तिथं आणि मोठा ऑफिसर बसले ते काय त्याची माझ्यामध्ये जोश आला. पहिलीच माझी इंटरव्ह्यू आणि विचारलं सगळं माहिती असले प्रश्न आणि लिंड इंग्लिश बोललो. खूप आनंद झाला इकडे तिकडे बघायला पडलं आजूबाजूच्या लोकांना. आणि मग ते पण पाहायला लागले आणि ते घाबरले आणि ते पाहायला बरोबर त्या सगळ्या बॉसने मला त्याची जवळ 10 लोक त्या ठिकाणात होते आणि ते म्हटलं व्हेरी गुड. 1 तारखेपासून जॉईन व्हायचं घरी आलो सायकलवरती आणि मग सांगितलं की एक्साईड फॅक्टरी मध्ये माझं सिलेक्शन. मेडिकलला गेलो, मेडिकलमध्ये आणि तिथं पण फिट झालो. इतकी मोठी राम सगळं काही ठीक झालं आणि 1 तारखेला ड्युटीवरती गेलो. वॉचमॅने तिथं थांबवलं, म्हणजे काय काढलं तिथं बोलवल्यास 1 तारीख आहे अपॉइंटमेंट घेतलं बोलवल्यास येण्यास बॉसच्या ओळखीने दुसऱ्याच कोणी दिली लागला. तुला घरी जावं लागलं पुन्हा ये आणखी जाहिरात येईल. मग ये घरी आलो वाईट वाटलं प्रभू का देवाचा हेतू होता. तिथं बॅटरी नसेल तिथली बॅटरी चार्ज करायला, इथली बॅटरी चार्ज करण्यासाठी इथं घेऊन आला. देवाचं अंडरस्टँडिंग, देवाचा हेतू समजावून घ्या. सगळ्या गोष्टी तुमच्या नाशासाठी, तुमची प्रगती रोखण्यासाठी नाही. काही गोष्टीमध्ये देव तुम्हाला वारंवार तिथं टाकतो, तिथून बाहेर काढतो. कधी तुमचं आरोग्य काढून घेतो, कधी तुमचे पैसे काढून घेतो, कधी तुमची नोकरी काढून घेतो, कधी तुमचं ठरलेलं लग्न मोडलं जातं, कधी मोडलेलं लग्न ठरलं जातं. जे काही आहे ते प्रभूच्या योजनेप्रमाणे, प्रभूच्या इच्छेप्रमाणे आणि जे प्रभू करतो त्यामध्ये देवाचा हेतू समजावून घेणं फार गरजेचं आहे. आणि जर असं असेल तर तुम्ही नाभाल नव्हे, तुम्ही दावी नसताय. ज्यानं पुत्र दिला असून त्याने काय द्यायला पाहिजे, एवढा मोठा पुत्र वजस्तंभ दिला. तू काय दिलं देवाला हा त्याचा विचार कधी केला? मी देवाला काही देत नाही, पण देवाकडे माझ्या मागण्या भरत जात असतात. नावा म्हणजे तो व्यक्ती
पत्नीला समजावून घ्या कधी कधी लेकरांना. जर समज तुमच्याकडे नसेल तो अट्टहास तो हक्क तो अधिकार दाखवण्याच्या अगोदर समजावून घ्या एकमेकाला ते का कसं वागत आहे. कधी कधी तो बिचारा नवरा पण कामावरून दमून थोपून कामावरचं टेन्शन असतं आणि तो घरात आल्यावर थोडासा अपसेट असतो डिप्रेस असतो. मुलं पण बाहेर गेल्यावर काहीतरी त्यांचं घडलेलं असतं काहीतरी निराशा असते आणि ते समोर बसल्यावरती आणि त्याच्या चेहऱ्यावर पाहिलं आणि त्याला इतकं वेगळं ट्रीट करतो ना मला वाटलंच. हा बाहेर गेला सगळ्याशी खिडकीत ना मी बघतो तर कसं असतो आता घरात आल्याचं थोडं ठेवलेलं असतं आणि तो पण बिचारा तिथं काहीतरी त्याचा अपमान झाला असतो ती मुलगी असते तिचा कुठंतरी अपमान झाला असतो नवरा असतो त्याला कामावरती काहीतरी ताण असतो आणि तो घरात आल्यावर थोडस शांतीचं वातावरण त्या लागतो तो शांत असतो. ती पण येते पाणी घ्या पाणी घेतो पितो तो ठेवतो मग तिला तो रिस्पॉन्स नाही मिळत नेहमी मिळतो तसा आणि त्याच्याकडे पाहिलं तिने फुलं का तो म्हणा घरामध्ये आनंद येणारे अभिगल तुमच्या घरात टिकून राहणार आहे. तुमच्या घरात शांती का निघून गेली अभिगल का गेली मी दुसऱ्याच्या परिवारामध्ये ज्या लोकांनी मी शांती जोपासण्याचा प्रयत्न केला त्यांच्या घरात आनंद आहे पण आमच्या घरामध्ये आता मात्र वाद आहे समज नसण्या कारणाने पण आनंद नाही अभियान दुसरीकडेच आहे. मग काय लोक म्हणतात आमच्या घरात सगळे हो ते झोपडीत राहतात पण ते आनंदी येते. तिकडे जर बघितलं हॅपलँड कंपाऊंडला संध्याकाळी जर फिरलं तर नुसता वास थोडे आनंदी पेंटिंग करतात सगळं करतात निवांत झोपतात प्रार्थना तिथलं सगळं करतात सगळा आनंद आहे. काही ठिकाणी जर तुम्ही गेला अजून जरा फिरा इकडे तिकडे नवी पेठ इकडे तिकडे सगळं आहे हो पैसा पाणी. एकदा त्या नवी पेठच्या रस्त्याने चालत असताना एक व्यापारी आला पाय धरले रडायला लागला सोसो काय राहता सगळं हो प्रार्थना करा शांती नाही माझ्या परिवारात आनंद नाही. म्हणलं प्रॉब्लेम काय लेकर लेकर ठीक आहे बिझनेस बिझनेस पण ठीक आहे मग काय प्रॉब्लेम आहे माहित नाही आनंद नाही आहे का कारण त्याच्याकडे समज नाही आनंद मिळवायचा कसा टिकवायचा कसा आनंदात राहायचं कसं ज्याला समज आहे तो आत्या भाकरी सुद्धा समाधानी असतो समज अंडरस्टँडिंग त्याच्याकडे डॅनियल सिंहाच्या गुहेमध्ये पण समज आहे का माहिती आहे देवाचा हे तू या सिंहाच्या गुहेमध्ये काहीतरी आहेच सकाळी उठल्या राजा करायला शकतो दानियला परात्पर देवाच्या पुत्रा देवानं तुझ्या देवानं तुला वाचवलं का जसा स्वभाव गुहेमध्ये टाकताना होता तसा स्वभाव गुहेमध्ये सिंहासमोर आहे आणि तो सिंहासमोरचा स्वभाव आपण आवाज देतो महाराज चिराई असं जिवंत देवानं मला वाचवलं अंडरस्टँडिंग असू द्या परिस्थिती प्रमाणे स्वभाव बदलू देऊ नका जसं देवानं तुम्हाला घडवलं तसंच राहा त्या अंडरस्टँडिंग तुमच्याकडे असू द्या या सिंहाच्या गुहेत प्रभूचा काहीतरी हेतू आहे. राजा
आतून आला जरा महाराज शिरायला सर लोकांना बोलून बिंकड्या म्हणतो यांच्याच देवाची या दिवसापासून उपासना करा. येतोय त्या सिंहाच्या गुहेत तुम्ही बाहेर या जास्त संकटात तुम्ही असाल जास्त संकटात तुमच्याकडे नाही म्हणून देवाचं गौरव तुमच्याकडे नाही जितकं संकट आहे तितकं गौरव आले आलेलं येणार गौरव संकट आली तर गौरव आले ज्याच्याकडे संकट कमी 10 रुपयाचं संकट असू द्या का 1,00,000 रुपयाचं संकट असू द्या याचा अर्थ असं नाही जाऊन 1,00,000 रुपये कर्ज करून घ्या. संकट तुमचं किती मोठ आहे त्याचा विचार करू नका त्या संकटामध्ये अंडरस्टँडिंग असू द्या समज असू द्या नावाल म्हणजे ज्याच्याकडे समज नाही तो नावाल. आणखी काही गोष्टी पण एकच गोष्ट आपण वाचूया नावाल म्हणजे नेमका कोण आहे की ज्याला देव त्या ठिकाणामध्ये अपेक्षा करत नाही कोण नावाल आहे आमच्यामध्ये कुठला अशा प्रकारचा नावाल आहे की स्तोत्र संहिता 14 अध्याय त्याचं पहिलं वचन वाचूया स्तोत्र 14 अध्याय पहिलं वचन नावाल कोण आहे हा मूळ आपल्या मनात म्हणतो देव नाही लोक दुष्ट अमंगल करणे करतात मूळ आपल्या अंतकरणात म्हणतो देव कोण नावाल हा मूळ मूळ म्हणजे कोण मूळ आहे मग देव नाही कोण म्हणतो खाली दिले उत्तर कोण दाखवतो देव नाही तो दुष्ट अमंगल कर्म करता जो सत्कर्म करत नाही किंवा अमंगल कर्म करतो आणि त्याला असं पटलेलं आहे तो मूर्ख आहे किंवा मूर्ख म्हणतो देव नाही. जलद बदलायचं नसताना तो सारखं कुणी पाहिलंय स्वर्ग आणि कोण म्हणतात की पाहिलंय स्वर्ग कोण बघितले कोण आतापर्यंत गेले स्वर्गामध्ये तू गेला होतास का आणि पवित्र शास्त्रात आणखी एक तुला पुस्तक दाखवतो त्याच्यात पण लिहिलं त्याच्यात हे लिहिलं त्याच्यात ते लिहिलं त्याच्यात ते लिहिलं त्याच्यात ते लिहिलं काय तुला म्हशीच कुत्र्याचं पडलंय माणूस मेला कुठे जाणार ते बघ हा मेला कुठे जाणार तो मेला कुठे जाणार याचं कसं होणार त्याचं कसं होणार आणि एवढे प्रश्न काढले तर तुझा आकारच त्या प्रश्नासारखा पेट होऊन जाईल आणि कित्येक वेळा प्रश्नात प्रश्न जन्माला घालून काय शोधण्याचा प्रयत्न करतो देव आहे का नाही देव आहे याचं उत्तर तू आहे म्हणून देव आहे. अरे थोड्या दिवसांनी असा एक काळ येईल सगळे माणसं मरतील पृथ्वीवरती जनावर राहतील आणि जनावर संभाषण करतील माणूस होता काय त्याला मला नाही वाटत तसे जनावर दिसत कुठं होता माणूस काहीतरी दंतकथा सांगतो का त्याला वाटतं दंतकथा माणूस नावाचा कोणी प्राणी अस्तित्वात होता जर सगळ्या पेठामध्ये तसंच असेल लक्ष ठेवा तसंच एक पेठ पूर्वी अस्तित्वामध्ये होत ज्या पेठावरती देव आणि देव स्वर्गातले पूर्ण राज्य करत होते परंतु पहिल्यांदा तिकडची भाषा शिकवतात तिथे गेल्यावर पहिले विचारतात इंटरव्ह्यू घेतात त्यांच्या भाषेमध्ये आणि मग ते व्हिसा पासपोर्ट देतात कव्हर देत नाही आणि तोपर्यंत ते सांगतात आणखीन एकदा इंटरव्ह्यू द्या आणखीन अमेरिका सारखा फालतू देश काय भारी नाही देश आमचा देश अजून चांगला कोणी जायचं असेल तर कशाला म्हणायचं तिथं जायचं तर तिथं एवढं ते इंग्लिश स्पीकिंग लावा हे लावा ते लावा बोलताना सुद्धा वॉटर अमुक वॉटर पण हवे इथं इंडियात आलं वाटर म्हणा वॉटर म्हणा काही म्हणत अमेरिकेत जायचं म्हणलं इतकं सुंदर तिथं सॉफिस्टिकेटेड वॉटर 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 आर पण नाही विचारता का हो तिथं पोहोचायचंय जो देश तुमच्या डोळ्याने तुम्ही पाहत नाही फक्त वाचता कुठेतरी टीव्हीवरती पाहताच त्याच्यावर तुमचा विश्वास आहे कारण तुम्ही तिथं पोचत नाही कोणीतरी सांगितल्यावर ऐकता येशू ख्रिस्त स्वर्गातनं आलेला आहे आणि तो त्या देशाविषयी सांगत आहे आणि त्याच्यावर तुमचा विश्वास नाही का देवाच्या अस्तित्वावर कित्येक लोकांचा शक आणि त्याचा विश्वास
संबंधानं काय सांगितलंय 27:22 काय या मूर्खा संबंधाचं देवानं सांगितलेले वाचूया. पाप कर्म करणाऱ्या करणाऱ्या लोकांचं बघायला त्या व्यक्तीविषयी काय म्हटलंय रीती 27:22 कुठलेल्या धान्याबरोबर मूर्खाला उखळत घालून मुसळानं कुठलं तो म्हणतो असले मूर्ख तुम्ही धान्य उखळत घातलं आणि धान्याबरोबर तरी त्याला कुठलं ना धान्य कुठलं तरी पण हा मूर्ख मात्र बदलणार नाही. हालेलुया. खोला कुठला त्याला चांगलं त्या मूर्खाला देव नाही देव नाही देव नाही कधी कधी एवढे फटके बसतात ऐका देव नाही देव देव आता देव कधी प्रश्न आधी का देव नव्हता आधी का देवाला मानत नव्हता प्रश्न नव्हते म्हणून मानत नव्हतो आता का देवाला मानत नाही देवाय तर जगात वाईट काय देवाय तर जगात हे काय कित्येक देवाय ना जगामध्ये सांगावं तुमच्या देवाला आमच्या शहरात पाऊस पाडायला तुमचं देवाय ना जगामध्ये असते सांगावं तुमच्या देवाला प्रार्थना करा त्याने मला नोकरी द्यावी देवाला तुमच्या जीवनात तुम्ही देवावरती विश्वास ठेवता ना मग सांगावं त्या देवाला तुमच्या जीवनामध्ये आणखी प्रश्न सोडवायला देवा देव जगामध्ये अस्तित्वात आहे तो तुमचे प्रश्न सोडवण्यासाठी नाही. काय त्याने प्रश्न सोडला तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवणार आहात का देवाला स्वतःला सिद्ध करावं लागत नाही. एखाद्या डॉक्टरकडे गेला ना त्या डॉक्टरला म्हणलं ना नाही तुमच्या सेल्फ पेपर माझा विश्वास नाही माझं ऑपरेशन करू अरे कुठं करू कानाचं करू नाकाचं करू पोटाचं करू कुठलं करू नाही मला तुम्हाला सिद्ध करून दाखवावं लागेल तू ऑपरेशन अरे तुझ्या सिद्धतेची गरज नाही मला गव्हर्नमेंटनी सांगितलेलं आहे की तू मेडिकल मधला तज्ञ डॉक्टर आहे आणि तू हे करू शकतो तसं परमेश्वरा संबंधानं येशू ख्रिस्ता संबंधानं स्वर्गातल्या देवानं सांगितलं हा माझा परमप्रिय पुत्र आहे याच्यावर तुम्ही विश्वास ठेवा. देव स्वतः सांगतो तो बोलला सगळं काही अस्तित्वात आलं तुमच्या शब्दानं देवाचं अस्तित्व टिकणार नाही पण तुमचं मूर्खपणा मात्र उघड होणार आहे. कधी कधी मूर्खपणानं आम्ही बोलत राहतो आणि कधी तरी आमच्यात नावा जागा होतो खूप प्रार्थना करतो पण काही घडत नाही मग आमच्या डोक्यात येत माझ्या डोक्यात यायच सोलापुरात आल्यावर मी सुरुवातीला असं करत होतो माझ्यातून घडत होत कन्फ्युजन असायचं माझ्यामध्ये काही लोकांचे प्रश्न त्यांची उत्तराचे स्वरूप त्यांच्या प्रश्नाचं स्वरूप पाहिल्यावरती ते कन्फ्युजन माझ्यामध्ये होत काय देव आहे का जगामध्ये जे काही धार्मिक जीवन मी जगण्याचा प्रयत्न करत आहे या धार्मिक जीवनाचा व्यक्तिगत जीवनाशी काही संबंध आहे का कधी कधी वाटायचं आपण एवढं चांगलं वागतो हे चांगलं वागत असताना बाकीचे लोक वाईट वागतात आणि बाकीचे लोक वाईट वागतात तर त्यांचं चांगलं होतं आणि आम्ही चांगलं वागून पण आमचं चांगलं होत नाही मग देव जगामध्ये आहे का याच व्यक्तीचा प्रश्न. आणि आपण एवढा त्याग करायचा आपण दारू प्यायची नाही आपण सिगारेट ओढायची नाही आपण सिनेमा पाहायचा नाही सिनेमाचे गाणे म्हणायचे नाही कोणी आणि शिवी दिली तरी प्रति शिवी द्यायची नाही एका गाण्यात म्हटलं तर दुसरा गाण पुढे करायचं कोणी अपमान केला तरी आपण उलट अपमान करायचं एवढं सगळं सहन करायचं आणि मग शेवटी प्रश्न यायचा एवढं सहन करून देवच नसला तर कसं होईल मग डोक्यामध्ये कन्फ्युजन यायचं की कसं काय आणि मग त्याची उत्तर पवित्र शास्त्रात शोधण्यासाठी जायचो तो म्हणायचा मी पूर्ण स्वरूपी पूजन पाहिला तो आपल्या जागी विस्तारला मी त्याच्या जवळून गेलो त्याचा मार्ग सुद्धा राहिला नाही. आणि परमेश्वर या दुर्जनाला वाईट वागणाऱ्या लोकांना कसपटा समान विश्वासात ठेवून टाकतो प्रिया आणि देव प्रत्येक गोष्ट तातडीने करत नाही देवाला दाखव आणि तुम्हाला नाही देवाला पाकायला लगेच शासन द्या कधी कधी आम्ही येतो त्याने माझा अपमान केला त्याने आता दाखवून द्या यू घे त्याला आणि यू द्या कोणतं मला वेगवेगळ्या व्हरायटीचे फोन येतात एक फोन तुझ्या बॉस मला ऑफिसमध्ये खूप त्रास देते फास्ट अशी प्रार्थना करा एकदम त्याची बदली व्हावी नाही तर त्याला असा आजार बसावा की त्याला बोलताच येऊ नये. अरे काय प्रार्थना काय उत्तर का तर देवानं ते दाखवायला पाहिला पाहिजे देवाचं काम ते नाही. घरामध्ये जशी सगळी लेकरं असतात त्यातलं एक लेकरू अर्धा नसत भरपूर लेकरे घरामध्ये 4-5 लेकरं असतात एक लेकरू खूप आज्ञाधारक असतं मम्मी पप्पा पप्पा सारखं धरून इकडे तिकडे बोलतो
सगळ्याच्या नावाला कळत दिली तो चुकला हे चुकलं सगळं. आणि एक लेकू असताना ते कुणाचीच का फिकीर करत त्याला सांग पप्पा मम्मीला असं देव सांगत येतो मला. आणि ती मुलं जातात आणि बापालाच सांगतात तो असं असं म्हणतो त्याचा बाप त्याला दोन चाती देतो पण घरातच ठेवतो त्याला दंड देत नाही कारण तो बाप आहे. तसं जगामध्ये वाईट लोक आहेत पण तो बाप असल्या कारणाने सगळ्याचं धीराने सहन करतो म्हणून तर तो देव आहे. तो देव याच्यासाठी आहे बापाचं मन आपल्या मुलासाठी वाईट मागणाऱ्या मुलासाठी एवढं चांगलं आहे. तो कितीतरी वेळा वाचवतो तो बाप ती आई त्या मुलाला वाचवते ती म्हणते नाही ते माझं माझं लेकरू आहे माझं बाळ आहे आणि ती त्या ती आई तो मुलगा तो बाप जो आहे आणि त्या मुलावरती पाखर घालतो. जर मनुष्य ज्याला देवाच्या स्वभावाचं अंग म्हटलेलं आहे तेव्हा आपला स्वभाव थोडासा माझ्यामध्ये आला थोडासा सगळा नाही हो. एवढं वाईट वागणाऱ्या मुलाविषयी बाप किंवा आई एवढं प्रेम दाखवते आणि देवाच्या स्वभावातलं थोडस प्रेम माझ्यामध्ये आलं किती हो 1%. तुमचं लेकरू चुकलं तरी ते पोरं कंप्लेंट घेऊन येतं मम्मी त्यांनी मला आणि हाच मारून आलेलं असतो आणि जाऊन त्याला दोन तीन छापराला म्हणतात तुझ्या बापाने तुझ्या आईने तुझ्यावर संस्कार केले नाही का. हे आमचं प्रेम आहे देवाचं प्रेम. मी देवाच्या प्रेमाविषयी सांगतो मी तुम्हाला जे सांगत नाही देव वाईटाला या जगातलं का काढत नाही त्याच्याविषयी तुम्हाला सांगत नाही. आमची लेकरं चुकतात तरी सुद्धा मी दुसऱ्याच्या लेकराला शासन करतो. आमचं प्रेम फक्त आमच्या लेकरांवर असतं. बायबल सांगतं देवाचं प्रेम इतकं आहे त्यानं साऱ्या जगावर प्रीती केली. हे दैवी प्रेम आहे आणि ते दैवी प्रेम ज्यास आमच्यामध्ये येतं ती समज आमच्यात येते आणि समज आल्यावर आमच्याकडे जे अंडरस्टँडिंग जी समज आहे किंवा आमचं देवाच्या अस्तित्वावर आमचा विश्वास असल्या कारणानं ज्यास आम्ही चांगलं वागून वाईट आणि चांगलं वागत असताना जे काही शासन दंड आम्हाला होत आहे आम्ही देवाच्या अस्तित्वावर विश्वास ठेवून म्हणतो परमेश्वर माझी परीक्षा करत आहे देव यातनं मला बाहेर काढेल. हेच आमच्या मुखामध्ये वाक्य असतं आणि ते वाक्य जोपासून आम्ही म्हणतो प्रभू मी तुला दोष देत नाही जसं तो योग म्हणत नाही परमेश्वरापासून फक्त सुखच घ्यावं का दुःख घेऊ नये का. त्यामुळं परमेश्वरापासूनच असणार सर्व दुःख संकट स्वीकारलं पण त्याच्या वर्तणुकीमध्ये फरक पडला नाही. देवाच्या लोकांनो तुमच्या वाग्यातला फरक कधीच दिसू नका का कारण देव आहे आणि देव चांगलं आणि वाईट दोन्ही पण पाहतो. हालेलुया म्हणाल का हो आज एक उदाहरण सांगतो वेळ फार कमी आहे खूप आहे पण शेवटचा पॉईंट सांगून जातो. दोन्ही लेकर कानामध्ये असतात ते सांगितलं एक अर्धांड असतं एक चांगलं असतं आणि अर्धा लेकराचा स्वभाव त्या आईला माहिती असतो ती काय करते माहिती का ती पण आई खूप हुशार असते. दोन भाकरी तूप साखर सगळं गाळून आणखीन डब्यात एक डबा आहे तिथं ती ठेवून देते आणि हा जेवायला बसल्यावर तिला माहिती हा खाऊन काय करणार आहे मला शिव्या देणार आहे मग ती त्याच्या समोर ती मसाला पाहतच खा आणि तो खाय लागतो काय तुला कळत नाही का मला भूक लागली होय रे लवकर लवकर आवड खा चायला जा मग ते आनंद जा आणि चांगलं लेकरू असतं तिला माहिती हे काय मागत नाही खूप प्रेमळ आहे शांत आहे ते केल्या ते मसाला भाकर बघ पण भरले नाही दबा काढते बाळा आणि तू साखर त्या दादाला नाही दिला तू शहाण्यास म्हणून तुला दे देव तसाच आहे तू वाईटावर पण सूर्य होतो तो पण तुमच्यावर उडवणारा सूर्य वाईटापेक्षा नेमका चांगला सर्व
ग्लोरियस आहे. आणि म्हणून कधी चिंता करू नका, कधी वाईट वाटून घेऊ नका, देवाच्या अस्तित्वावर आक्षेप ठेवू नका, आनंद निघून जाईल. वाट पाहत राहिले ठेवलेल्या गोष्टीची सगळ्यात बरोबर मसाला चपाती खाऊ नका, तूप रोटी खाओ. देवाच्या अस्तित्वावर विश्वास ठेवून सर्वोत्तम ते खायला शिका, सर्वोत्तम दि बेस्ट खायला शिका. आनंद कोणाकडे सो नाबाल देवाच्या अस्तित्वावर विश्वास ठेवत नाही, त्या नाबालाकडे आनंद नाही. जो देवाच्या अस्तित्वावर विश्वास ठेवतो तो सर्वोत्तम खातो. म्हणून तुमच्या डोक्यात कधी विचार पण येऊ नका देवाच्या अस्तित्वाविषयी. जसं जगाला चालायचं तसं चालू द्या. आमचं सगळं जगाकडे पाहून याच काय झालं जाऊ दे. तुम्ही या जगाचे नाही करू, तुमचा बाप तिकडे आहे, तिथं तुम्हाला पोहोचायचं. त्यानं काय केलं, त्यानं काय केलं, त्या गोष्टीशी आम्हाला घेणं देणं नाही. आम्हाला एकच आहे, माझं नीतिमत्व मला स्वर्गापर्यंत जाण्यापर्यंत राखून ठेवावं लागणार आहे. जोपर्यंत दबाव उघडला जाणार नाही, तो मसाला कुणी खाल्ला ना, तूप रोटी कुणी खाल्ली कळणार नाही. जोपर्यंत सगळे एकत्र आहे तोपर्यंत सगळे एकत्रच राहणार आहे. पण चांगल्या गोष्टीसाठी आनंद टिकवण्यासाठी देवाच्या अस्तित्वावर विश्वास ठेवा. जो म्हणतो देव नाही, किती ग्रामच्या मुखात शब्द झाला बोलतो बोलतो वाटतं, कधी कधी वाटतं की देव आहे नाही कोण असतं एकमेकाशी बोल नाही वाटत. तो सगळे मेल्यावरती संत कुणी पाहिलं देवान, देवाने कसं माणसाला बनवलं काय गेलेलं आहे. आणि जास्त जास्त विज्ञानाचा विचार केला तर मग ते संपलंच. माणूस माकड होता मग जाऊ दे, आता जर काही माकड असलं तर त्याच्या दुसऱ्या किंवा उद्याच मला तुम्ही कधी देवा कधी इकडं कधी तिकडं माणूस माकड होता माणूस आपलं होतं. मग शेपटी गेली, आधी शेपटी होती मग शेपटी गेली मग केस आले इथले गेले इथले का राहिले केस गेले त्याचा काय ह्याचा काय उपयोग आहे. आणि माणसाच्या अंगावर केस होते आणि मग माणसाला आणि त्या केसाची गरज नव्हती. आणि मग डोक्यावरची केस कशी काय, कानावरती केस आहे डोक्यावरती केस आहे आणि ती केस आहे. आणि मग माणूस माकड होता आणि मग हळूहळू शेपटी गेली. कुठली शेपटी गेली रे, माणूस माकड माकडापासून मारून झाला आणि कधी कधी माकड आपली पूर्वच काय आहे ना आजोबा पंजोबा त्याच्या दिसतात करू शकतो आपली पूर्वच त्याच्यापासून आपण तयार झालो नाही. देवानं माकड म्हणजे माकडच निर्माण केलं आणि माणूस मातीपासून तयार केलं आणि मनुष्य मातीपासून तयार झालेला मनुष्य मातीमध्ये जातो. लक्षात ठेवा देवाची आणि खास हस्तकृती आहे. देवाला जेवढं माकडाला दिला त्या देवाला माकडाला वेळ दिला नाही, ते नुसतं बोलला प्राणी अस्तित्वावर त्याच्यात माकड वाघ सिंह सगळं आलं. ज्यास माणूस तयार करायचा होता त्यास तू गेला देव विचार करायला लागला कसं बनवू प्लॅन केला त्याची स्त्रीची हेअरस्टाईल अशा तिला लावून केस असावे पुरुषाकडे गेला थोडस कर्ली बनवू याला. देव प्लॅन केला त्याने ठरवलं किती वेळ गेला हो ब्युटी पार्लरला गेल्यावर तुमचे हेअर सेट करायला एवढे वेळ लागतात विचार करा. तुम्हाला तयार करण्यासाठी त्याने किती वेळ घेतो असेल, त्याने तुमचा विचार केला असेल, किती वेळ त्यांनी कल्पना लढवली असतील. तुम्ही अस्तित्वात आहात कारण तुम्ही देवाची कल्पना आहात, तुम्ही देवाचा हेतू आहात, तुम्ही देवाला पडलेलं स्वप्न आहात. देवाने तुमच्यासाठी सुंदर स्वप्न पाहिलं आणि तुम्ही जगामध्ये येताना आता त्या साधिनीची मुलगी येताना देवाने प्लॅन करून ठेवलं होतं. तोपर्यंत डॉक्टर साहेब काय घ्या तिथे घ्या, पाणी कमी झालं पाणी वाटत, ठोके कमी झाले ठोके, कुठले ठोके वाटले कुठले इथं बसलाय तो सगळं फिरवतो कलर द्यायचं काम करतो तिथंच. किती महिने, 9 महिने देव तिथं घडवत असतो, 9 महिने आईच्या पोटामध्ये. कधी कधी देवाला वाटतं लवकर मग ते 7 महिन्यात पण येतात डॉक्टर जाऊ दे थोडं लवकर का. कधी कधी प्रश्न पडतो का हे 7व्या महिन्यात, कधी काय सांगतो मी 7व्या महिन्यात नाही
मिस्ट्री आहे, मिस्ट्री आहे, त्याला दाखवायचं होतं. मेडिकल सांगतो म्हणून कोण जगात अस्तित्वात येत नाही, मी पाठवतो म्हणून लोक जगात अस्तित्वात येतात. मेडिकल सांगा तो चर्च या सोटिकला बनवलं एक पोरगी पाहुणी झाला चर्च मध्ये आपल्या राणी सगळ्याला माहीत असेल डिलिव्हरी होती आणि ते सगळे खाबरले. प्रार्थना करा आणि प्रार्थना केल्यावर लिंकून जन्माला आलं 300 ग्रॅम. मला नाही वाटत 300 ग्रॅम म्हणजे किती हो, मटण पण आम्ही पावशात खातो कुणाचं पोट भरत नाही एवढं असं. पावशात मटण जन्माला आलं आणि त्याला तिथं ठेवलं. सगळं मेडिकल मधली तज्ञ टीम तिथं आली. मासाचा गोळा हा ते म्हटले हे वाचलं तर मेडिकलच्या इतिहासामधला तो चमत्कार असेल. आणि आम्हाला चांगला आठवतो सगळे शिवचे लोक त्याच्यासाठी प्रार्थना करत होते. 6 महिने डॉक्टरची टीम त्याच देखरेख करत होती. 6 महिन्यानंतर ते लेकरू वाढत वाढत आता एवढं हुशार झाले ते पूर्ण का, कारण देवानं प्लॅन करून जगात पाठवलं. जा माझं नाव सांग ज्या श्लोक विचारते हे कसं त्या सांगून द्या. मला देवानं पाठवलेले तुम्हाला पाठवतो. मेडिकल मिळून मी जगात अस्तित्वात आलेला नाही. देवाच्या हेतूवर तुम्ही जगामध्ये आलेला आहात. देवाच्या योजना देवानं पाहिलेलं स्वप्न कधी त्यांच्या मुलाला आम्ही म्हणतो तुम्हाला स्वप्नातला माझा हेतू पूर्ण करावा लागेल. आई वडिलांच्या स्वप्नासाठी तुम्ही एवढं जगत आहात. नावाल म्हणून आपल्या स्वप्नासाठी जगू नका. आपण देवाच्या स्वप्नासाठी जगायला सुरुवात करा. जे स्वप्न देवानं तुमच्यासाठी पाहिलं आणि त्यातला आनंद तुम्ही शोधण्याचा प्रयत्न करा. नावाल म्हणजे मूर्ख आणि मूर्ख कोण आहे जो म्हणतो देव नाही तो मूर्ख आहे. ज्याचा देवाच्या अस्तित्वावर विश्वास आहे तो सर्व परिस्थितीमध्ये प्रभूला निर्मूळ जातो. आणखी बऱ्याचशा गोष्टी आहेत परंतु इथं आपण थांबूया. नावाल रे तर आम्ही दावीर बनून देवाला समर्पण करूया. आपल्या जागेवर आपण उभारूया. आपले डोळे बंद करून नतमस्तक होऊया. प्रभूच्या सानिध्यात त्याच्या समक्षतेमध्ये आपल्या मानाकडे झुकूया. नतमस्तक होऊया.